महावितरण वीज कंपनीने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 लाख कुटुंबांना अंधारात ठेवण्याचा पाप केलाय. वाढीव वीज बिल पाठवून त्यांच्याबाबत रोहित्र बंद करण्याच्या कार्यवाहीला नेवासा तालुक्यात सुरुवात झाली असून राज्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने मागे घ्यावा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन व निदर्शने करण्यात आली. मात्र त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीजतोड केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या वीज तोडणी तसेच ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचा धडाका महावितरणच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व अहमदनगर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, कैलास दहातोंडे सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता घोडे यांना भेटून चर्चा केली असून याबाबत निवेदन देण्यात आले. असून या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबावी, तसेच तोडलेली येत्या 2 दिवसात कनेक्शन पुन्हा पूर्ववत करावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता नगर औरंगाबाद हायवेवरील घोडेगाव येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नेवासा भाजपच्या वतीने यावेळी देण्यात आला. जयहरी, आज शेतकऱ्यांवरती होत असलेला वीज महामंडळाकडनं अन्याय आणि ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची जी शासनाचं जे काही धोरण आहे या बाबत शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी केला जात आहे. 4 दिवसापूर्वी राज्यव्यापी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज महामंडळावरती कार्यालयावरती मोर्चा काढून आंदोलन करून त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की ट्रान्सफॉर्मर काय बंद करू नका. त्यावेळेस त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं आणि आज पुन्हा ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची मोहीम त्यांनी सुरू केल्यानंतर 2 दिवसानंतर ह्या मोहिमेवरती शेतकरी पुन्हा नाराज होऊन प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या अत्यंत तीव्र आहेत. शेतकरी आता सध्या अत्यंत अडचणीत आहे, मेटाकुळीस आलेला आहे. शेतकऱ्यांना पर्याय नाही, ऊस शेतकऱ्यांचा कारखान्याला जात नाही. कारखान्यांनी 2800 रुपयावरून 2100 रुपये पेमेंट केलं, शेतकऱ्यांना तिथं नुकसान होत आहे. बाकीचे पिकं सगळे शेतकऱ्यांच्या अडचणीत असताना शेतकऱ्यांकडे कुठलाही पैशाचा सोर्स नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी यामध्ये बिलं भरवू शकत नाही म्हणून कळवलेलं आहे. आणि शासनाने देखील याच्यामध्ये संपूर्ण वीज बिल माफ करावं, शेतकऱ्यांना या कर्जातून विजेच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जे असलेलं वजन याच्यातून पूर्ण माफ करावं असंही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि याबाबत शासनाकडनं वेळोवेळी बिलं देखील शेतकऱ्यांना क्लिअर आलेले नाहीत, वाढीव बिलं आलेले आहेत. लॉकडाऊन काळामध्ये जे बिलं कमी व्हायला पाहिजे होते ते बिल कमी झालेलं नाही. अशा सर्व गोष्टी ह्या सगळ्या समजून शेतकऱ्यांची ही जी काय अनाठाई जी वीज कनेक्शनचं जे काय कट जी मोहीम सुरू केलेली आहे ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची, ही महावितरण कंपनीने बंद करावी म्हणून आज घोडेगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सचिन भाऊ देसाडा आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व या ठिकाणी कार्यालयामध्ये येऊन जे उपकार्यकारी अभियंता जे आहेत बडे साहेब आणि कार्यकारी अभियंता सुरेंद्र साहेब यांची चर्चा करून याबाबत ती मोहीम थांबवावी असं त्यांना सांगितलेलं आहे. 2 दिवसांमध्ये जर ही मोहीम थांबवली नाही आणि त्यांनी जर कनेक्शन पुन्हा सुरळीत केले नाही आज आणि पुन्हा जर 2 दिवसानंतर कनेक्शन जर कट करण्याची जर ती धडक मोहीम सुरू केली तर मात्र अचानक रस्ता रोकावरती आम्हाला आल्याशिवाय पर्याय नाही. आणि रस्त्यावरती शुक्रवारी बाजारच्या दिवशी आम्ही रस्ता रोको करणार आहोत आणि ही सर्व जबाबदारी महामंडळाची राहील. तर या निवेदनातून आज आम्ही त्यांना ही सूचना वीज मंत्रालयाला दिलेली आहे. एमसीएन न्यूज करिता मंगेश निकम, नेवासा.